नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव येशालो लॅब पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधताना आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, मनी लांब करणे आणि जाड करणे ह्या विषयावर मी आपल्याशी संवाद साधतोय। म्हणजे मनी लंब दोंड गोलाकार कसा व्हावा ह्याच्यावर संवाद साधतोय। हा संवाद साधत असताना मी आपल्याला एक विनंती करतो की हा संवाद आपल्या दोन पार्टमध्ये येईल। गेल्या वर्षी आपण ह्याच्यावर एक चांगला संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही संवाद आपला राहून गेला। जवळजवळ अर्ध्या तासापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ झाला आणि जवळजवळ लाखापेक्षा व्ह्यूज आपण त्या व्हिडिओला दिल्या आणि खूप सुंदर रिझल्ट्स आपल्या बागायतदारांना त्याच्या मिळाले। म्हणजे त्याचे ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स आपण त्यात सगळ्या सांगायचा प्रयत्न केला। यंदा पुन्हा आपण ह्या पाठीमागच्या गेल्या वर्षी ज्या मनी लांबण्यासाठी ज्या ट्रिक्स वापरल्या त्यात काही उणीवा राहिल्या होत्या किंवा अजून काय ॲडिशन करता येते ह्या विषयावर आपण संवाद साधतोय। म्हणजे अजून आपल्याला मनीची लांबी 52 mm पर्यंत मनी आणि 16 ते 18 mm पर्यंत जाडी कशी मिळवता येईल ह्या विषयावर आपण पुन्हा एकदा संवाद साधतोय। बघा मित्रांनो, मी आपल्याला नक्की विनंती करेन की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, अशासाठी की आपल्याच एका बागायतदार बंधूला त्याचा चांगला फायदा होईल आणि तो पैसे वाचतील। PGR चे बागायतदार मित्रांना टॉनिकचे स्प्रे द्यायचं म्हटलं की अंगावर काटा येतोय, कारण एक GA चा स्प्रे मोठा घ्यायचं म्हटलं की खूप त्रास होतोय। 3-3, 4-4 स्प्रे लोक देत आहेत। मी आपल्याला एक नक्की सांगतो की गेल्या वर्षी आपण फक्त 2 स्प्रेमध्ये अत्यंत सुंदर लांबी आणि जाडी आपल्याला मिळवता आली, फक्त 2 स्प्रेमध्ये। मग त्यात कुठली न्यूट्रिशन्स कशी अप ठेवायची, कशी बिलो ठेवायची, कोणती न्यूट्रिशन महत्त्वाची आहे, GA च्या मात्रा कधी आणि कशात दिल्या गेल्या पाहिजेत ह्यावर मी आपणाशी बोलतोय। त्यातच एक अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे पाण्याचा PH। ह्या पाण्याच्या PH चे पण GA चं न्यूट्रिशन दिलं, GA डिपिंग घेतले किंवा स्प्रे दिले की 2 दिवसात माल पूर्ण कडक येत आहे आणि हे कडक आलेले माल खूप अडचणीचे ठरत आहेत। पुढे जाऊन ते माल मणी पडणे, मालाची फुगवण लांबी न मिळणे ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं। तर त्यावेळी आपला पाण्याचा PH किती ठेवावा आणि तो कसा ठेवावा ह्याच्यावर मी आज आपल्याशी संवाद साधतोय। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, दोन पार्टमध्ये आपण बोलणार आहे, त्यामुळं बघा मित्रांनो काळजीपूर्वक ऐका, कारण वर्षभर जे आपण काम करतोय ते ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपल्याला द्राक्षबाग अडचणीची ठरू शकते। ह्यासाठी नेमकेपणानं आज मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। पहिली गोष्ट बागायतदार मित्रांनो, ज्या बागायतदाराला मण्याची जाडी चांगली मिळवायची आहे त्याच्यात झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम, स्फुरद आणि गरजेनुसार नायट्रोजन नत्र ह्या 5 मॉलिक्युलची मात्रा बागेत आपल्याला अत्यंत कंटिन्युअस लेवलला ठेवायचे आहे। च्या अगोदर आपलं पांदेट परीक्षण होणं हे अत्यंत महत्त्वाचे आणि ती काळाची गरज आहे, लक्षात घ्या। हे जर पांदेट परीक्षण आपलं व्यवस्थित झालेलं असेल त्यात जर आपल्या ह्या झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम, नत्र आणि स्फुरद ह्या 5 मॉलिक्युल जर आपण व्यवस्थित मेंटेन ठेवलेले असतील त्यातच झिंक आणि बोरॉनची लेवल जर अप म्हणजे वरच्या लेवलला ठेवलं असेल, थोडी त्याची टॉक्सिसिटी आणलेली असेल, तर अत्यंत चांगला फायदा मण्याच्या लांबीसाठी होतो, लक्षात घ्या। कारण ह्याच वेळी मण्याच्या लांबीसाठी आपल्याला जमिनीतून सुद्धा नायट्रोजन, झिंक आणि बोरॉन द्यायचं आहे। त्याचवेळी वेलीला स्फुरदची मात्रा कमी असेल तर अगोदरच 24-25-26 दिवशी स्फुरदची लेवल आपल्याला वाढवून घ्यायची आहे। ह्यासाठी आपण पांदेट करताना 23-24-25 दिवसाच्या दरम्यानच आपण पांदेट करतोय। म्हणजे स्फुरद जर कमी असेल तर आपल्याला अचानक फ्लॉवरिंगला तो जे स्फुरद वाढवता लगेच येत नाही,
यासाठी अगोदरच पांढरे परीक्षण करून घ्यायचं आणि त्या काळातली मात्रा तय करून ठेवायची न्यूट्रिशनच्या बाबतीतली. जे आणि टॉनिक ह्यांच्या इतकाच किंवा ह्यांच्यापेक्षा जास्त रोल महत्वाचा ह्या न्यूट्रिशनचा हे लक्षात घ्या. नुसतं टॉनिक दिलं म्हणून बाग लांबत नाही आहे. माल लोड असेल आपण टॉनिक दिली तर मनेची लांबी लांबत नाही आहे. त्याला एक स्क्वेअर फुटाला एकच बंच असेल आणि न्यूट्रिशन लेवल व्यवस्थित ठेवलेलं असेल तरच आपल्या प्लॉटची मनेची लांबी चांगली लांबते हे लक्षात घ्या. बघायला मित्रांनो, मी आता सांगितलेली जी 5 न्यूट्रिशन आहे ते 5 न्यूट्रिशन आपण बरोबर करून घेतलेत हे मी समजून घेऊन पुढं आपणाशी संवाद साधतो. बघायला मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, प्रत्येक वेळी जे फवारणी चाला घेताना जे आपण आता जे स्प्रे घेणार आहे ते स्प्रे फवारणीला घेताना प्रत्येक वेळी वेगळ्या कंपनीचा जे वापरायचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या मग आपल्या संघातला जी असेल तरी चालेल, प्रोजीप चालेल, इजीप चालेल, इजी जी ए चालेल, जेजीप चालेल, विलजीप चालेल, कोणताही जो तुम्हाला जो बाजारात मिळतोय तो जी ए चालेल. फक्त माझी एक विनंती राहील की प्रत्येक वेळी वेगळ्या कंपनीचा जी ए वापरायचा प्रयत्न करा. लक्षात आलं? त्यानंतर 5% फ्लॉरिंग असताना कुठंतरी अंडागळ चालू होते अशा वेळी आपण जी ए द्यायचं आहे 10 PPM. म्हणजे 10 PPM जीए जे तुमचं औषध असेल त्यात घाला आणि प्लेन जीए द्या. म्हणजे त्यात कोणतंही टॉनिक किंवा आईए वापरू नका. पहिल्या जीएच्या स्प्रेला अंडागळ नुकतीच संपत आलेली असते, कुठंतरी टोपण उचकटलेलं असतं बागेत. बागे ऑब्झर्वेशन करा, जो आपला बंच आहे त्या बंची जी पाकळी आहे त्या पाकळीच्या शेंड्याला कुठंतरी तिलक फुटलेलं दिसेल तुम्हाला, अशा वेळी बागेत 5% फवारणी आले असं ओळखा आणि 10 PPM जीएचा कोणताही जे औषधाचा आपला स्प्रे शेड्यूलनुसार ठरले त्यात देऊन टाका. त्यानंतर एक दिवस गॅप ठेवा. औषध नाही दिलं तरी चालेल. दुसऱ्या दिवशी जवळजवळ 10-20% बागेत आपल्याला फ्लॉरिंग आलेलं दिसेल. 10-20% फ्लॉरिंग आल्यानंतर पुन्हा 15 PPM जीए जे औषध तुम्ही मारणार आहे त्यातून द्या. ह्यात मात्र झिंक, चिलेटेड झिंक चांगल्या दर्जाचा घ्या आणि 1 gram स्प्रे त्यात टाकून द्या. जे औषध टाकताय त्यात औषधात 15 PPM जीए आणि 1 gram झिंक जमिनीत द्या, स्प्रेला द्या. त्यानंतर पुन्हा 1 दिवस गॅप टाका आणि 3rd स्प्रे द्या. त्यात पुन्हा 10 PPM जी वाय पॉवर 100 लिटर पाण्याला 25 ml आणि जे औषध आहे कोणतंही कीटकनाशक आणि पेस्टिसाईड असेल त्यात टाकून द्या. ह्याच दरम्यानच्या काळात जर थ्रिप्स आपल्या बागेत जास्त असेल किंवा थ्रिप्ससाठी एखादा चांगल्या दर्जाचा थ्रिप्सचा एक स्प्रे घ्यायचा प्रयत्न करा. लक्षात आलं? ह्याच वेळी बागेत आपल्याला झिंक सल्फेट, बोरॉन आणि मॅग्नेशियम जमिनीतून द्यायचं आहे. स्फुरक दिलाय असं आपण गृहीत धरू. लक्षात आलं? झिंक सल्फेट 1 kg, बोरॉन 1 kg आणि मॅग्नेशियम 3 kg अशी मात्रा जमिनीतून जाणं ह्याच वेळी अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्यावेळी फ्लॉवरिंग आपलं 40-50% आलेलं असतं. लक्षात आलं? त्यानंतर पुन्हा बागेच्या एकूणच सगळ्या मूलद्रव्यांच्या वरती लक्ष ठेवून राहायचा प्रयत्न करा. म्हणजे सगळेच न्यूट्रिशन व्यवस्थित असली पाहिजे. त्याच वेळी जर आपण पांदेड केलं नसेल तर पांदेड करून घ्या आणि याच वेळी जे मागाशी 5 molecule सांगितले ते 5 molecule मेंटेन ठेवायचा प्रयत्न करा. त्याचवेळी पुन्हा 1 दिवस गॅप टाकून कोणत्याही औषधातून पुन्हा IAA साधा किंवा चांगला कोणताही चालेल 100 लिटर पाण्याला 1 gram IAA आणि 15 PPM GA जमिनीतून द्या, स्प्रेला द्या. लक्षात आलं? त्यानंतर पुन्हा बागेला 70-80% फ्लॉवरिंग येतं.
ह्या 80% प्रॉब्लेममध्ये पुन्हा जमिनीतून एकरी झिंक सल्फेट 3 किलो, बोरॉन 1 किलो आणि मॅग्नेशियम 1 किलो एवढंच द्या. तुम्हाला बऱ्यापैकी मण्याची लांबी झडलेली बी दिसल आणि मण्याची लांबी बी मिळेल आणि नॅचरल थिनिंग सुद्धा ह्यात होऊन जातं. बऱ्याच बागायतदारांचे चर्चा होती की पुन्हा थिनिंगला पैसा लई जातो आपला, तो थिनिंगचा पैसा सुद्धा आपल्याला ह्या जीएच्या एकाडा एक दिवसाच्या स्प्रेनं बऱ्यापैकी वाचतो. कारण पाण्याचा ताण देऊन स्क्वॉर्चिंग करून, स्क्वॉर्चिंग म्हणजे कार्बाडीला आपण जुनी लोक आपण कार्बाडीत बंद झाले कार्बाडीत मारत होतो, सल्फरचं करत होतो, केराटिन देऊन आपण स्क्वॉर्चिंग करत होतो, युरियापॉस्फेट ज्यादा मात्रा देऊन आपण करत होतो, काही लोक युरिया देऊन सुद्धा बागेची गळ करतात, म्हणजे कामापेक्षा ज्यादा नत्र देतात आणि त्यात सुद्धा बागेची गळ होते. तर असं न करता जर एक दिवसात 10-15 असे 5 ते जास्तीत जास्त 6 स्प्रे जर आपण दिले असतील तर बागेची गळ सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं नॅचरल थिनिंग आपल्याला मिळून जातं. ह्याच वेळी वॉटर मॅनेजमेंटवर अत्यंत चांगल्या पद्धतीनं लक्ष ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे बागेला ताण बी पाण्याचा बसता कामा नये आणि बागेत पाणी कामापेक्षा जास्ती होता कामा नये. फक्त 10-15-20 मिनिटांपर्यंत जरी पाणी दिलं तरी सुद्धा खूप होतंय. लक्षात आलं? ह्या ज्या मी आत्ता गोष्टी सांगितल्या त्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या 100% फावली येईपर्यंतच्या. म्हणजे सुरुवातीला आपण कोणते मॉलिक्युल अप राहिले पाहिजेत हे सांगितलं, त्यानंतर जीएच्या मात्रा सांगितल्या, त्यानंतर आपण झिंक सल्फेट बद्दल सांगितलं आणि दरम्यानच्या काळात वॉटर मॅनेजमेंट बद्दल बोललो आणि इथं 100% फार्मिंग आपलं इथं संपून जातं. पुन्हा एक दिवसाचा गॅप ठेवा आणि त्यानंतर मग मोठा जीए कसा द्यायचा ह्याविषयी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपणाशी नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. बघायला मित्रांनो, ही जी पहिली स्टेज मणी लांबवण्यासाठी जी आहे ती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. मी आपणाशी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पुढं जीए कसे द्यायचे आहेत, मार्क कडक येऊ नये म्हणून काय करावं लागेल, कुठले मॉलिक्युल्स कसे ठेवायचे आहेत आणि जे काय पद्धतीने द्यायचा हे आपणाशी नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.